आज आपण पाहणार आहोत चिकन सुके। सुके चिकन करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे स्वच्छ धुऊन 750 ग्रॅम चिकन, तमालपत्र 2, मसाला वेलची 1, 3 तुकडे दालचिनीचे, चिमूटभर हिंग, हळद 1 चमचा, तिखट 2 चमचे, 2 चमचे गरम मसाला, काश्मीरी तिखट 1 चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो 1, 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे, दही 3 ते 4 चमचे फेटून घेतलेलं, चवीपुरता मीठ आणि 2 चमचे तेल। वाटण्यासाठी घेतलेलं आहे 12 ते 15 पाकळ्या लसूण, 1 छोटा तुकडा हिरव्या मिरचीचा, 1 इंच आलं, 4 ते 5 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 मोठा कांदा चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर, हे आपण वाटून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी बघूया आपण चिकन मॅरिनेट कसं करायचं ते। हे 4 ते 5 चमचे दही आहे ते घालून घेते। एक चमचा हळद, 2 चमचे तिखट, गरम मसाला मी अर्धा ह्याच्यात टाकतीये, काश्मीरी तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ, आणि हे हिरवं वाटण। हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे, हे साधारण 15 ते 20 मिनटं आपण जरा बाजूला ठेवून देऊया। साधारण 20-21 मिनटं झाली आहेत, चिकन आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण बघूया सुकं चिकन कसं करायचं। कढई आपण गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल आपण टाकून घेऊया। त्यात मसाला वेलची, दालचिनी आणि तमालपत्र आणि हा चिमूटभर हिंग, हे टाकून जर असं परतून घेऊया। त्यावर हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ, थोडंसं तो परतून घेऊया। गॅस मी मोठा केलेला आहे। कांदा छान परतलेला आहे। आता त्यात आपण एक चिरलेला जो टोमॅटो आहे तो टाकून घेऊया। टोमॅटो आणि कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्याकरता थोडा वेळ मी परतते। आता ह्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकून घेते। आपण मीठ आधीच चिकनला मॅरिनेट करताना लावलेलं आहे म्हणून आपल्याला ह्याच्यावर अगदी थोडंसं घालायचं आहे। पुन्हा 1-2 ते 3 मिनिट आपण कांदा टोमॅटो परतून घेऊया। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे, गॅस मीडियम करून घेऊ आणि त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण घालून घेऊया। चिकन चांगलं परतून घेऊया। हे चिकन साधारण 1-5 मिनटं तरी आपण झाकण न ठेवता परतून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण सुकं खोबरं न परतता घेतलेलं आहे।
आणि कच्चा कांदाही घेतलेला आहे। पाच मिनिटं झाली आहेत आपल्याला परतून। आता आपण गॅस बारीक करून ह्याच्यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं वाफ काढून घ्यायची। चिकन शिजलेलं आहे। आता थोडा वेळ आपल्याला हे झाकण न ठेवता परतून घ्यायचं आहे। आता मी ह्यावर जो आपण गरम मसाला बाजूला ठेवला होता वरून घालण्यासाठी तो घालून घेते। पुन्हा हलवून घेऊ, यानी वास खूप छान येतो आणि थोडंसं स्पायसी होतं तयार। हे चिकन आता छान सुकं झालेलं आहे। आता गॅस बंद करू आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे तयार झाले आपलं चिकन सुके।